नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण प्रेशर कुकरमध्ये गुळाची लापशी करणार आहोत आणि त्यासाठी गव्हाचा भरडा पण घरीच तयार करणार आहोत। तर लगेच आता रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी गहू घेतले आहेत, तर हे गहू आता आपल्याला हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत। गरम करून घेतले म्हणजे आपल्याला मिक्सरमधून हे फिरून घ्यायला, याचा भरडा करायला सोपं जाईल। तर आता हे गहू आपण थोडे गरम करून घेऊया। या कढईमध्ये हे घालायचे आहेत आणि याला चमच्याने हलवत हे थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत। म्हणजे यात जर काही ओलसरपणा असेल तर तो निघून जातो आणि मग ह्याचा भरडा करायला आपल्याला सोपं होईल। आता हे छान गरम झालेत, एवढेच आपल्याला करायचे आहेत, फार याला भाजायचं नाही। हे आता खाली काढून थंड करून घ्यायचे आहेत। गहू आता थंड झालेत तर एका मिक्सरच्या भांड्यात घालूया। आणि हे गहू आता आपल्याला मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत। मिक्सरला चालू बंद करून हे दळून घ्यायचे आहेत। तर मी असं मिक्सरवर फिरवून घेतलं आहे, असे जाडसर झालेले आहेत। इथे मी आता एक पोह्याची आपली जी चाळणी असते ती घेतली आहे, याने हे गहू चाळून घ्यायचे आहेत। तर आता यामध्ये घालूया। चाळल्यानंतर असा बारीक रवा खाली पडला आहे आणि जे खूप जाड गहू आहेत ते वर चाळणीवर राहिले आहेत। तर हे जे चाळणीतले गहू आहेत ते आपल्याला मिक्सरमध्ये परत घालायचे आहेत। सगळे यामध्ये घालून घेऊया आणि याला परत पहिल्याप्रमाणे मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सर चालू बंद करत फिरून घ्यायचं आहे। आता मी इथे सगळे गहू मिक्सर चालू बंद करत दळून घेतलेत। असा जाड भरडा तयार झाला आहे। तर यामध्ये थोडंसं पीठ पण आहे, तर हे आपल्याला चाळून घ्यायचं आहे। तर इथे मी आपल्या गव्हाच्या पिठाची जी चाळणी असते ती घेतली आहे। या चाळणीमध्ये हे घालूया आणि याला चाळून घ्यायचं आहे। म्हणजे जे बारीक पीठ आहे ते खाली पडेल आणि भरडा जो आहे तो वर राहील। असं हाताने हलवून करायचं म्हणजे पीठ व्यवस्थित खाली पडतं। आता तुम्ही पाहू शकता एकदम हा मस्त भरडा असा तयार झालेला आहे। बाजारात जो दलिया मिळतो अगदी त्याप्रमाणेच दिसतोय। तर हा भरडा तुम्ही 2-3 महिने असाच ठेवून वापरू शकता। आपण याला हलकं गरम करून घेतलं होतं त्यामुळे हा छान टिकतो। आता खाली जे हे पीठ आहे हे थोडंसं जाडसर आहे बारीक रव्याप्रमाणे, याचा तुम्ही शिरा बनवू शकता। आता हा जो भरडा आहे यापासून तुम्ही लापशी तर बनवू शकता पण याची खिचडी पण बनवू शकता। यामध्ये भाज्या घालून, मुगाची डाळ घालून खिचडी एकदम मस्त होते। मी अगदी नेहमी बनवते, चवीला खूप छान लागते। तर आता याची आपल्याला लापशी बनवायची आहे। आज आपण कुकरमध्ये लापशी बनवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे पाववाटी तूप घेतलं आहे। हे तूप आता या कुकरमध्ये घालूया। आपण एक वाटी भरडा घेणार आहोत, तर त्याच वाटीने आपल्याला पाववाटी तूप घालायचं आहे। तर इथे मी पाववाटी तूप घातलं आहे कुकरमध्ये। आता यामध्ये हा एक वाटी भरडा घालूया आणि लो टू मीडियम फ्लेमवर आता याला भाजून घ्यायचं आहे। छान तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। व्यवस्थित याला भाजून घेतलं म्हणजे मग लापशी एकदम चवीला छान होते, कच्चट लागत नाही। बाजूच्या गॅसवर मी 3 वाट्या पाणी गरम करायला ठेवलं आहे। तर लापशीमध्ये नेहमी गरम केलेलंच पाणी घालायचं, म्हणजे मग लापशीचा जो दाणा असतो म्हणजे भरड्याचा जो दाणा असतो तो अगदी छान मोकळा होतो पण तरीही मऊ लुसलुशीत होतो। इथे आपला हा भरडा भाजून झाला आहे। साधारण 7-8 मिनिट मी याला भाजून घेतलं आहे आणि छान भाजल्याचा सुगंध पण येतो आहे। यामध्ये आपल्याला आता पाणी घालायचं आहे। तर मी पाणी गरम करून घेतलं होतं ते घालायचं आहे। आणि हे लक्षात ठेवायचं आहे की नेहमी आपल्याला लापशी करताना त्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही। आता पाणी घालून झालं की याला एकदा चमच्याने मिक्स करून घेऊया आणि झाकण लावून
मध्यम गॅसवर आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता 4 शिट्ट्या झाल्या आहेत आणि कुकर पण दबला आहे, तर तुम्ही पाहू शकता एकदम हे मस्त शिजलं आहे, ह्याचं शीत पण छान मऊ झालंय। यामध्ये आता गूळ घालायचा आहे, तर मी 1 वाटी गूळ घेतला आहे। तुम्हाला जसं गोड लागतं त्याप्रमाणे तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, आणि गूळ नेहमी किसून घ्यायचा म्हणजे तो लवकर यामध्ये मिक्स होतो। आता चमच्याने हलवून हा सगळा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे। छान हलवून झालं की यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालूया। तर इथे मी काही काजू, बदाम आणि किसमिस थोड्याशा तुपावर भाजून घेतलेत, ते यामध्ये घालायचेत। तर असे ड्रायफ्रूट्स घालणं ऑप्शनल आहे, असेल तर तुम्ही घालू शकता। आणि ओलं नारळाचे मी काप करून घेतलेत, ते पण घातलेत। ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुक्क नारळ पण इथे वापरू शकता। 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि 1/2 चमचा सुंठ पूड घातली आहे। बरेच जण यामध्ये बडीसोप पण घालतात, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण घालू शकता। हे सगळं आता चमच्याने मिक्स करून घेऊया आणि यावर हलकं म्हणजे अधर असं झाकण ठेवायचं आहे कुकरचं, आणि 5 मिनिट याला शिजून घ्यायचं आहे। आता 5 मिनिट झाली आहेत, याचा थोडा रंग पण बदलला आहे, गूळ पूर्णपणे मिक्स झालेला आहे। एकदा व्यवस्थित हलवून घेऊया आणि परत यावर आता 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट झाली आहेत, याला परत एकदा हलवून घेऊया आणि व्यवस्थित शिजेपर्यंत, आता ही लापशी आपल्याला शिजून घ्यायची आहे, तर दर 2 मिनिटाला झाकण ठेवून एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित याला शिजून घ्यायचं आहे। आता ही पूर्णपणे शिजली आहे, तुम्ही पाहू शकता। फार याला घट्ट करायचं नाही, कारण थंड झाल्यावर ती आणखी घट्ट होते, आळून येते। त्यामुळे आता गॅस बंद करूया आणि ही खाली काढून घेऊया। तर एकदम मस्त अशी लापशी तयार झाली आहे आणि आपण यासाठी घरीच भरडा तयार केला आहे, आणि प्रेशर कुकरमध्ये केल्यामुळे आपल्याला वेळही खूप कमी लागतो। तर अशा पद्धतीने ही जरूर एकदा रेसिपी ट्राय करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।